नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे आयोजित ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण या व्हिडिओद्वारे शिकणार आहोत इयत्ता पहिली विषय गणित घटक संख्याज्ञान 1 ते 9 संख्यांचे क्रम आणि वाचन पान नंबर 22. या घटकाची अध्ययन निष्पत्ती पुढील प्रमाणे सांगता येईल. मुलांना संख्या ओळखता येणे व क्रमाने म्हणता येणे हा माझा परिचय. चला मग गणिताच्या पुस्तकातील पान नंबर 22 या क्रमांकावर जाऊयात आणि तिथे काय काय दिले ते आज आपण शिकूयात. बघा, इथे यशची मोजणी, रमाची मोजणी, खंड्या पक्षी, काही फुलपाखरे देखील आहेत. काय बरं सांगतायत ते आपल्याला आपण पाहूयात. पहिल्या चित्रामध्ये फुलपाखरे मोजण्यास सांगितले आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि एका फुलपाखराला तर यशनी क्रमांकच दिला नाही, म्हणजे याची मोजणी चुकली बरं का. आता आपण पाहूयात रमाची मोजणी. रमाने पण क्रमांक दिले आहेत फुलपाखराला, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, पण 8 हा नंबर जास्त आहे, म्हणजे तिची मोजणी चुकली. आता या सर्वांना मदत करायला आला आहे खंड्या पक्षी. तो कशी मदत करतो आहे बघा, त्यांना सर्व फुलपाखरांना एका ओळीत बसायला सांगितलं आहे आणि मग त्यांना नंबर दिलेत आणि क्रमवार त्यानं ती संख्या मोजली. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7, एकूण किती फुलपाखरे आहे बरं, 7 फुलपाखरे आहेत, म्हणजे खंड्या पक्ष्याची मोजणी बरोबर झाली बरं का. आता पहा, मैदानावर खेळणारी मुले मोजण्यापेक्षा ती मुले ओळीत उभी राहिली तर मोजणी सोपी होती का. होणारच की, मुले कशीही उभा राहिलेली असतील तर आपल्याला ती मोजता येणार नाही नीट. पण हीच मुले बघा ओळीत उभी राहिली की आपल्याला कशी पटकन मोजता येतील. पुढील चित्रात बघा, 1, 2, 3, 4, 5 मुले आहेत तिकीट घेण्यासाठी गेलेली. अशा प्रकारे क्रमवार जर असेल तर आपल्याला मोजायला सोपे जाते. आता पहा, हे 1 ते 9 अंक खालीलप्रमाणे देखील दिले जातात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे असे क्रमवार मांडायचे. अशा प्रकारे आज आपण हे अंक कसे म्हणायचे आणि ते कसे लिहिलेले आहेत हे शिकलो. माझ्या मागे म्हणा बरं, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 जेवढे अंक तेवढीच फुलपाखरे देखील तुम्हाला भेटायला आली होती बरं का. आता आपण हे संख्या पुन्हा एकदा क्रमाने म्हणूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आता याचं लेखन करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अशा पद्धतीनं याचं लेखन केलं जातं. आता पुढील जोड्या आपण जुळवूयात. पुढे काही अंक आणि तेवढ्याच टिकल्या दिल्या आहेत, त्याच्या योग्य प्रकारे जोड्या कशा जुळवल्या आहेत ते पहा बरं. तर अशा पद्धतीने आपण जोड्या पाहिल्या. आता काही बॉल आहेत ते किती आहेत ते पाहूयात. बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 एकूण 9 बॉल आहेत, म्हणजे आपण क्रमाने मोजले की आपल्याला सोपं जातं. हे या आज आपण घटकातून शिकलो. समजलं ना. धन्यवाद.